ओम नमस्कार मित्रांनो माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सरस स्वागत आहे आज मी तुम्हाला कोणता असा उपाय सांगणार नाही कारण कसं होतं की प्रत्येक वेळेस मी तुम्हाला काही ना काही उपाय सांगतच असतो आणि त्या उपाय तुम्ही करत पण असता पण काय असतं की त्या उपायामध्ये ना तुम्हाला सहजसं यश येत नाही किंवा त्या उपायातनं तुमच्याकडनं फलीभूत होत नाही आणि तुम्ही ना वारंवार मला काही ना काही प्रश्न विचारत असता किंवा ते नंबर मागतात किंवा तुमच्या उपायातनं फलीभूत होत नाहीत याच्यासाठी एक शास्त्रीय कारण असं आहे की तुम्ही ना ज्यावेळेस पण ते उपाय करता त्या उपायांवर तुमचा विश्वास नाही किंवा तुम्ही ज्यावेळेस ते उपाय करताय ना तुमचं लक्ष त्या उपायांवर लागलेलं नसतं किंवा तुम्ही ते पूर्ण श्रद्धेने किंवा तुमचा त्या उपायांवर आहे ना अर्धा विश्वास असतो आणि अर्धा विश्वास नसतो फक्त तुम्ही करायचं म्हणून ते उपाय करत असता त्याच्यामुळे मी तुम्हाला खास व्हिडिओ बनवतोय कारण कसं होतं की ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो ना भले मग तो वशीकरणाचा असो किंवा शत्रुनाशाचा असो किंवा एखाद्या मनोकामनेचा किंवा एखाद्या धनप्राप्तीचा आपण ज्यावेळेस ते उपाय करत असतो किंवा ते उपाय ना आपण ज्यावेळेस करायला बसतो ना आपली मनस्थिती आहे ना त्या उपायावर लागलेली नसते आपली मनस्थिती किंवा आपल्या मनात जे चक्र चालू असतं किंवा वेगवेगळे विचार जे असतात ना ते ले ले विचार चालू असतात आणि आपण ते उपाय एकीकडे करत असतो ना हे आपल्या डोक्यात ना वेगळेच विचार चाललेले असतात आणि त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस हे उपाय करताना त्यावेळेस आहेत ना तुम्ही हे उपाय पूर्ण श्रद्धेने करत नाही किंवा किंवा त्याच्यामध्ये ना तुमची मनस्थिती ना तुम्हाला साथ नाही आणि तुम्हाला असं वाटतं की हे हो उपायत नाही ना हे आहेत किंवा हे खोटे आहेत तसं नसतं मी जे तुम्हाला उपाय सांगतो ना ते उपाय मी कधी ना कधी कोणावर ना कोणावर प्रयोग केलेले असतात आणि त्या उपायांचा मला आहे ना पर्सनली मला खूप असा फायदा झालेला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी ना त्या उपायात ना।, उपाय ना मला चांगले असे अनुभव देऊन गेलेले आहेत पण तुम्ही ज्यावेळेस उपाय करताना त्यावेळेस तुमचे मनस्थिती जर नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही एखाद्या देवावर किंवा एखाद्या देवीवर किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही एक छोटासा जरी नियम बनवला ना की चला बो की सकाळी आंघोळ झाली आणि तुम्ही जर नेहमीची देवपूजा करत असाल आणि तिथं तुम्हाला अगरबत्ती लावायची हा जर तुमच्या आयुष्यातला एक नियम असेल ना की तुम्ही डेली रोजच्या रोज आहे ना एकाग्रपती देवाला लावताचे किंवा तुम्ही एक तांबे सूर्यदेवांना नेहमीच अर्ध देत आहे किंवा तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये दे, मंगळवारी किंवा शुक्रवारी कायमस्वरूपी जातायत किंवा एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा किंवा अजून तुमचं जे पण आराध्य दैवत आहे तुम्ही त्याची जे मनोभावे सेवा करताय ना तर तुम्हाला या अडचणी आल्याच नाही पाहिजे हे माझं स्पष्ट म्हणणे कारण कसं होतं की जर तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता एखादा नियम नाहीये किंवा एखादी गोष्ट अशी आहे की नित्यकर्म नाही गोष्ट करत आहे आणि तुम्हाला हे उपाय आहेत ना केल्यानंतर पण जर फायदा होत नाही किंवा तर मग तुमचं काहीतरी कुठंतरी चुकतं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे किंवा आपण काय करतो की आपल्याला आहे ना असं ना तरी एवढा ये पैसा येतो की आपण आहे ना तो तो पैसा आल्यानंतर ना आपण देवा ना विसरून जातो किंवा तो पैसा गेल्यानंतर ना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची ना परत जाणीवायला लागते ना आपण आपण परत येणार त्या ना वळत असतो किंवा तुम्ही एखाद्याला वशीकरण करताय तुम्हाला ती व्यक्ती पाहिजे आणि तुमची जर त्या व्यक्तीविषयी भावनाच जर वाईट असेल ना तर ती गोष्ट कधीच साध्य होत नाही किंवा त्या उपायांचा ना तुम्हाला फायदा असं होत नाही तर मला तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही ज्यावेळेस पण हे उपाय करता ते, ते ना पूर्ण श्रद्धेने करा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ना एक असा नियम ठेवा जो तुम्ही ना एक ते दोन मिनटामध्ये किंवा तुम्हाला ज्या वारंवार अडचणी येतात ना, ना। तुम्हां तुम्हां त्या अडचणी देखील येणार राहणार नाहीत मला तुम्ही आयुष्यामध्ये ज्यावेळेस पण असा एक नियम तयार करताना त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारचं संकट राहणार नाही किंवा तुम्हाला ज्या वारंवार अडचणी येतात ना त्या अडचणी देखील येणा राहणार नाहीत मला तुम्हाला शिकवायचं नाही मला तुम्हाला शिकवायचं नाही का तो अधिकार पण नाही आहे फक्त मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस पण माझे उपाय बघता किंवा ते उपाय आहेत ना तुम्ही ऐकता आणि ज्यावेळेस तुम्ही करायला जाता त्यामध्ये तुम्हाला यश येत नाही त्याच्यामुळे मी हा खास व्हिडिओ बनवलाय मला तुम्हाला शिकवायचा काही अधिकार नाहीये तो तुमचा सर्वस्वी अधिकार आहे पण ज्यावेळेस तुम्ही हे उपाय करता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस ते, ते पूर्ण श्रद्धेने करा तुम्हाला सहज सहजी आणि लवकरात लवकर यश येईल याची खात्री आहे मला कारण मी जे उपाय सांगितले ते उपाय मी अनुभवलेले आहेत किंवा त्या उपायांचा मला फायदा झालेला आहे म्हणून म्हणून मी ना तुम्हाला ते उपाय सांगतोय तर तुम्ही एक छोटासा काय ना पण एक नियम तुमच्या आयुष्यामध्ये ठेवा की तुम्हाला ही गोष्ट करायची आहे म्हणजे करायची भले मग तुम्ही जर एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुम्ही तिथं दर्शन दे करून जर त्या ऑफिसमध्ये एंटर करत असाल तर तुम्हाला रोजच्या ना त्या ऑफिसला गेल्यानंतर त्याच्या दाराला हात लावून दर्शन करून मंगसात जायचे किंवा तुम्ही जर एखाद्या देवीला जात असाल तर तुम्हाला तुमचे कितीही संकट असले तर तुम्हाला तिथं जायचे किंवा तुम्ही ज्या पण देवदार मला म्हणता तिथं तुम्हाला जायचं म्हणजे जायचं त्या दिवशी हा एक नियम आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये बांधून ठेवा तुम्हाला कोणत्याच प्रकारचं संकट येणार नाही तर चला मित्रां तुम्ही हे करून बघा तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टींचा फायदा होईल आणि तुम्हाला या उपायांची पण गरज लागणार नाही आयुष्यामध्ये पण आपल्या एखाद्या गोष्टीवर जर विश्वास असेल ना तर जगातली कोणतीच अशी गोष्ट नाही की ती आपल्याला सहज भेटू शकत नाही फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एक नियम म्हणजे एक नियमच तुम्हाला ही गोष्ट करायची ती करायचीच आहे तुम्हाला जो पण शक्य असेल ना तुम्ही ना तुमच्या आयुष्यामध्ये एक नियम आहे ना बांधून ठेवा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल तर, तर चला मित्रांनो तुम्ही हा एकतरी नियम आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये करून ठेवा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल आणि जर माझ्या बोलण्याचा काही राग आला असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला तो अधिकार नाही आहे पण एखादा कॉमेंट बघतो ना की सर माझं हे काम हो झालेलं नाही आहे किंवा ते काम होत नाही आणि तुमचा नंबर द्या तुम्ही मला ते काम करून द्या त्यावेळेस ना असं वाटतं की अरे आपण तर हे उपाय केलेले आहेत याचा फायदा झालेला आहे आणि तुमचे कसे फली होत नाही त्यावेळेस थोडंसं वाईट वाटतं तर चला तुम्ही हे करून बघा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल एकतरी फक्त एक मिनिट आहे ना आयुष्यातलं तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी ना देऊन बघा नाही तो रेग्युलर देऊन बघा नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टींचा फायदा होईल तर चला मित्रां भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार